मारुती बोरटकर लालजी विजापुरे मी प्राध्यापक साहेबराव बिळे आज आमचा सातवा दिवस आहे आमच्या या वडार आरक्षण संघर्ष यात्रेला वर्धा रोड इथून नागपूरच्या विधानभवनापर्यंत 5 किलोमीटर पायी चालत जाणार आहोत. या प्रवासामध्ये मजल दर मजल करीत आज मी नांदेडमध्ये पोहोचलो. माझे समाज बांधवांनी या संदर्भात पुढाकार युती प्रवर्गामधला एक कार्यकर्ता आहे. जेव्हा वडार विमुक्त जमातीच्या आरक्षणाची काय भूमिका आहे हे मला पत्रकार बंधूंच्या समोर मांडायची आहे, सरकार समोर मांडायची आहे. महत्वाचा मुद्दा आहे की मला असं वाटलं ह्या सगळ्या वादंगामध्ये मी ज्या प्रवर्गाचं मराठा बांधवांना ओबीसी मध्ये यायचंय त्याचा त्याच्यासाठी संघर्ष चाललाय. तुम्हाला माहिती असेल शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये माझा जमा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला वंदन करून आणि माझे समाज बांधवांनी या संदर्भात पुढाकार घेऊन आज ज्या ठिकाणी आपण जे काही करत आहात ते पत्रकार बांधवांच्या समोर मांडा. म्हणजे मी एक कार्यकर्ता आहे. जेव्हा वडार विमुक्त जमातीच्या आरक्षण वडार आरक्षण संघर्ष यात्रा कोल्हापूरपासून ते नागपूरपर्यंत काढलेली आहे, त्याचा मुख्य उद्देश हा आहे की आम्ही विमुक्त वडार समाजाचे लोक या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीमध्ये गृहीत धरलेले आहेत आणि म्हणून आम्ही ओबीसी नाही आहोत. आम्ही क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट अंतर्गत शिक्षा भोगलेल्या लोकांचा आमचा प्रवर्ग आहे. तो 1967 पासून 92 पर्यंत सेपरेट होता, मात्र 92 नंतर तो गृही एकत्र धरला गेला. त्याच्यामुळं आम्हाला गृहीत धरल्यामुळं ओबीसी सारखं गृहीत धरल्यामुळं आमच्या प्रवर्गाचे असणारे हक्क अधिकार ह्या सरकारकडून छिनले जात आहेत आणि त्याचा लाभ आमच्या समाजाला होत नाही. म्हणून ह्या अधिवेशनामध्ये आमचा प्रवर्ग हा ओबीसी नसून हा स्वतंत्र प्रवर्ग राजकीय आरक्षणाने ठेवला पाहिजे ही मागणी घेऊन मी या विधानभवनावर हा संघर्ष यात्रा काढलेली आहे. आता मी यात्रा सुरू करून 10 दिवस झाले, समाज बांधवांशी चर्चा करतोय. मला खूप उत्तम असा प्रतिसाद मिळतोय, कारण समाजाला हा विषय गांभीर्याने लक्षात यायला लागलेला आहे. राजकीय आरक्षणाचे फटके प्रत्येक गावामध्ये आमच्या बांधवांना पडताना दिसत आहेत. शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये सुद्धा असणारं अंतर्गत खुलं आरक्षण, त्याच्यामुळे समाजाच्या पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव समाजाला झाल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात समाज या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची मला शाश्वती मिळते आणि मोठ्या प्रमाणात समाज या ठिकाणी सहभागी होईल असा मला विश्वास आहे.